शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याकरता शासनाचे परिपत्रक काढलं, मात्र ते केवळ कागदावरच राहिलंय. अद्यापही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालेलं नाही. असं असताना माढा तालुक्यातील उंदरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दप्तर विना भरते. चला तर पाहूयात उंदरगाव शाळेविषयी आमचे प्रतिनिधी शीतलकुमार मोटे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही अचंबित होणं साहजिक आहे, मात्र हे खरे आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं पाहून या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांनी पुढाकार घेत बिपिन कदम, धोंडीराव कांबळे, कुमुदिनी गिड्डे या शिक्षकांच्या सहकार्यातून हा उपक्रम त्यांनी 3 महिन्यापासून सुरू केला आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी त्यांच्या शाळेत दप्तर विना विद्यार्थी येतात. या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान दिलं जात आहे, त्यामुळे चिमुकल्यांना देखील या दिवशी पुस्तकांच्या बाहेरची दुनिया अनुभवता येते. या दिवशी मुले देखील आनंदून जातात. पाटी, खडू, पेन्सिल, वही, पेन, फळा काहीच नसल्याने मुलांना या दिवशी आपरूकच वाटतंय. शनिवारी सारखीच दररोज दप्तराविना शाळा भरावी अशा प्रतिक्रिया चिमुकल्यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या. यासाठी आम्हाला हे शाळा खूप महत्त्वाची आहे. ह्या शाळेत जसं आहे ते दुसऱ्या शाळेत सुद्धा असलं पाहिजे. मग दररोज दप्तर वजा असतं, मग शनिवारचा दिवस कसा साजरा करता तुम्ही? मग शनिवारचा दिवस दररोज असा वाटतं? मग दप्तराचं वजन किती असतं, काय काय असतं दप्तरात? दप्तरात 6 वह्या, 4 पुस्तकं आणि एक आणखी एक पुस्तक असतं. आमचा शनिवारचा दिवस आनंदात असतो. माझे नाव विशाखा जगन्नाथ कडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरगाव. शनिवारी बिना दप्तर शाळा असते, त्यामुळे आम्हाला ओझं कमी वाटतं. त्यामुळे आम्हाला माझ्या मैत्रिणी आम्ही हसत शाळेत येतो व भात खातो. व काय वाटतं शनिवारचं दप्तर नसतं शाळेला, मग दररोज 5 दिवस दप्तर असतं पाठीवरती, मग कसं काय शनिवारचा दिवस कसा साजरा करते? आनंदाने साजरा करतो. पाठीवरचं ओझं कमी होतं, त्यामुळे आनंद होत वाटतो. आमच्यासारख्या अशा शाळेचा अशा दुसऱ्यासारख्या होणे गरजेचं आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग शनिवारी सुरू केला असून अन्य दिवशी देखील असा प्रयोग राबवण्याचा शाळेचा मानस आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासंदर्भात एक परिपत्रक काढलं होतं. या विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% दप्तराचं ओझं असावं असे निर्देश दिलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात या परिपत्रकाची अंमलबजावणी होताना दिसत. अशातच एक दिवस का होईना उंदरगाव शाळेने प्रत्यक्षात दप्तराच्या ओझ्यासंदर्भात केलेली अंमलबजावणी सुट्या अशीच आहे. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या शाळेचे रुपडे पालटले, भिंतीवर चित्रातून विविध सामाजिक संदेश दिलेले. गुणवत्तेत देखील ही शाळा अग्रेसर आहे. या उपक्रमामुळे पालक देखील कमालीचे खुश आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेचा पट 121 वरून 140 वर जाऊन पोहोचलाय. असा उपक्रम राबवणारी उंदरगाव जिल्हा परिषद शाळा राज्यापुढे आदर्शदायी अशीच असून इतर शाळांसाठी अनुकरणीय अशी आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया पालकांनी यावेळी दिली आहे. माझा मुलगा 34 शाळेला आहे आणि 8 दिवस दप्तर घेऊन शाळेत येत आहे आणि शनिवारी दप्तर घेऊन येत नाही. तरी शनिवारी का घेऊन येत नाही तर बाकीचे उपक्रम कार्यक्रम असतात चांगले. आणि चला एक दिवस आठवड्यातनं पाठीवरचं ओझं कमी होत आहे आणि कार्यक्रम ही सुंदर आहे. उंदरगावचा उपसरपंच आहे. माझा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा उंदरगाव या शाळेमध्ये शिकत आहे. तरी या शाळेने दर शनिवारी विनादप्तर विद्यार्थ्यांचं पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी आणि इतरत्र खेळ कवायत वगैरे घेण्यासाठी पुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांना या शनिवारी दिलं जातं, त्यासाठी विना दप्तर येण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, तसंच मुलांना कृतित्व शिक्षण मिळावे, त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा, हसत खेळत शिक्षण घेता यावे या उद्देशाने आमच्या शाळेत दर शनिवारी आम्ही हा उपक्रम घेतो.
की ज्याच्यामुळं मुलं मोठ्या आनंदानं शाळेत येतात आणि एक पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान या दिवशी आम्ही त्यांना देतो. दररोजचं दप्तर आणि शनिवारचं दप्तर असं म्हणजे विद्यार्थ्यांना काय तफावत काय वाटते का? विद्यार्थी दररोज येताना त्यांच्या पाठीवर दप्तराचं भलं मोठं ओझं असतं, परंतु त्यामुळे दूर अंतरावरून येणारे विद्यार्थी पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने वाकून गेलेले असतात, परंतु शनिवारी ते हसत खेळत आनंदात हातात काही एक न घेता येतात आणि या ठिकाणी ज्ञान मिळवतात. त्यांना हा उपक्रम खूप आवडतो. असा उपक्रम नेहमी शाळेत वरच्यावर घ्यावा. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंदरगाव इथं दर शनिवारी विना दप्तर शाळा हा उपक्रम चालू केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी हा उपक्रम माझे सर्व सहकारी कदम सर, कांबळे सर, गिड्डे मॅडम यांच्या सहकार्यानं हा उपक्रम आम्ही दर शनिवारी राबवतो. या उपक्रमाला सर्व पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे मुलांची उपस्थितीही वाढलेली आहे. या उपक्रमामुळे आमच्या शाळेचा पट 121वरून 140 झालेला आहे, त्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम घेण्याची गरज का भासली तुम्हाला? या उपक्रमामुळे आम्हाला परिसरातील बऱ्याच विषयाचं ज्ञान देता आलं. पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा समाजामध्ये ज्या काय मुलांना अडचणी भासतात त्या विज्ञानाचं कौशल्य, त्या व्यवहाराचं कौशल्य मुलांना आत्मसात करण्यासाठी या उपक्रमाची आम्हाला गरज भासली. आणि शासनाचा जो जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमात आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि या उपक्रमामुळं नक्कीच आमची मुलं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते व्यक्त होण्यास मदत होईल असा मला आशा वाटते. प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, महाराष्ट्र न्यूज, करमाळा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.